حماد صاحب بارہ میں آٹھ سائنس لے گا وتھ میتھ وتھ میتھمیٹکس جغرافی بایولو میتھ نہیں نا مجھے جغرافی بایولوجی بایولوجی زولوجی کیمسٹری آرگینک کیمسٹری ایرو آرگینک کیمسٹری فزکس فزکس نہیں تلا گنت نہیں مجھے فزکس اس کا رہے تو کی تلا رہے بارہ نہیں تو سائنس لے گا بارہ سائنس لے گا ان فزکس ون رول energy neither created nor be destroyed but it conveyed to one form to another form it is God energy neither created nor be destroyed but it conveyed into one form to another form it is God tu kidu le re athvi athvi le tu ha marathi medium ಬರ್ಪದ ಕೋಳ ಸ್ಥಾಯು ದ್ರವಕ ವಾಯು ಸ್ಥಾಯು ಪಾನಿ ಹೇ ತುಮ್ಹೀ ಸಂಭಾಳತೆ ಕಸ ಕಾಯ ಘರಾತ ದಾವಿಲಾ ಕೋಣೆ ನೈತ ದಾವಿಲಾ ದಾವಿಲಾ ಆತ್ತ ಗೆಲೆಲ ಕೋಣೆ ನವಿ ತುನ್ ದಾವಿದ ಗೆಲೆಲ ತು ದಾವಿಲಾ ಈಗ ಆತ ए तू दहावीला गेला का आता ए नववीतून दहावीला गेला ना आता दहावीला आहे तू नववीला मराठीला शिमीला होता का मराठीला हा मराठी मिळेल ना का घाबरू नको विज्ञान पेपर एक प्रकरण नंबर एक पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञ जे तीन नियम होते तुम्हाला त्याचं नाव काय हा कोण माहित नाही अरे न्यूटन का पहला नियम न्यूटन का दुसरा नियम न्यूटन का तीसरा नियम होता काय करायचं छोने आपण पाणी मारू मारू कापू शिकायचा हे येडे पैदा करून मग आपले वाटूळच करतो देव 9,500 कापूस झाला तेव्हा दिला नाही आता 7,500 पुढे कापूस जाणार ना आता कापस होतो आपला वा 7,500 सोयाबीन झाली तेव्हा दिली नाही वर्षभर सांभाळून 5,200 दिली आता निम्म्या लोकांकडे सोयाबीन शिल्लक आणि आता नवे पेरायचे दिवस आले काम करायचे नाही मी स्वतः शेतकरी आहे चांगला ए मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे मी पुरा काळा पडलो होतो ढाकळात पुरा अगोदरच काळा पाया पडतो शेतकऱ्यांच्या माझ्या 2-3 गोष्टी ऐका सांगू ऐका एक शेती तुमच्याकडे भरपूर आहे थोडं कर्ज होत्या कर्ज बिर्जाला काही घाबरायचं नाही काही होत नाही हे देश धुवून खाला त्यांचं काही होईना तुम्हाला कोणत्या राहिलं ते कोटी खात्यात 500 कोटी 700 कोटी आपल्याला 4,000 काय शेतकऱ्याला 3 गोष्टी सांगतो पटल्या तहा म्हणायच्या शेतीला शेततळ करा शेती ठिबक करा शेती शेततळ करा शेती ठिबक करा शेती सेंद्रिय करा आणि शेतीला जॉईंट व्यवसाय करा नुसत्या शेतीवर तुम्ही जगणार नाही शेतीला साईड बिझनेसच पाहिजे गाडीगाडी का कुल्फी का पावी का बटाटे का शेळ्या पाळा शिळी पाळा बकरी म्हणतात नाही शिळी शिळी ही गरीबाचं एटीएम आहे कमाई पैसे महाराष्ट्रातला एकही बाजार असा नाही का त्याच्यातून बोकड्या परत आलाय बोकड्याला गिराईक नाही म्हणून मालक परत आला असं घडलं
हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. तुम्हाला किती वरच्या लोकांनी अनुदान देऊ द्या काही देऊ द्या काही होत नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणे. तुम्हाला हेक्टरी वरचे 10,000 देतील. एक एकर सोयाबीन पेरायला 42,000 रुपये लागतात एकरी. बी खत ट्रॅक्टर नांगरणी सगळं 42,000. तुम्ही शेतीकडे लक्ष द्या. आता 8 दिवस पाऊस आलाय झाला. अजून 5-6 दिवस पाऊस सुरू होईल. तुम्ही अजून तरी वावर नांगरलेत का? नाही. लग्न खात बोंबलं भेटत लोकांची. काम करायला काय रोग झाला? तुम्ही लग्नाला नाही गेले तर त्यांना पोर नाही म्हणाल. मुठभर बुंदीसाठी इळभर हिंडाता. हा विनोद नाही. जो माणूस वेळेत शेती करेल तो यशस्वी होईल. फक्त शेतीला साईड बिझनेस पाहिजे. आपलं उत्तर कुठवर आलं तेवढं ध्यानात ठेवायचं. लग्नाच्या अगोदर पोरग झालं पाहिजे. तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठे गेलो तर आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मिळली पाहिजे. उत्तर ऐका. माया नावाची म्हातारी मिळली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा. माया नावाची म्हातारी मरत नाही तर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर तुम्ही मी असेच तर फाडून मेल्याशिवाय. कारण तुम्ही ज्याची यात्रा करता तो गडी नंगाट आहे. भगवान शंकर त्याचं मंडळ आहे. तुमच्या शिवराच्या मंडळाचं कौतुक करावं एवढा मोठा कार्यक्रम केला. पण तो गडी लई नंगाट आहे. त्याच्या नादी लागू नका तुम्ही. कोणाच्या? शंकर. त्याची बायको एक पट, तो दुप्पट, त्याचा फोऱ्या तिप्पट. हे सगळं विचित्र घर आहे. बाप फिराय नदी व फोऱ्या फिराय उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. आणि जगातलं पहिला महिला आरक्षण देणारा देव भगवान शंकर आहे. आणि हे लोक टापा हाणतात. आम्ही महिलांना 60% दिले, 50% दिले. चाललंय 5 वर्ष झाली. आपण फक्त भांडणच ऐकवतोय. हा त्याच्यावर धावतोय, तो त्याच्यावर धावतोय. आपल्या घरात बायका फरांच वरती यांचं नुसती भांडणच काय ते. ए शंकर कशा करतो? नंदीवर. त्याचा पोर आहे उंदरावर. आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होत? शंकरापासून. शंकर पहिल्यापासून बैलावाचे. आणि पार्वती पहिल्यापासून वाघावाचे. माझा येते अशी. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला. शंकर वडितोय झोळीच्या द्वार्या. गबस रडू नको आई मीटिंगला गेली. गबस रडू नको आपली आई मीटिंगला गेली. तो म्हणला माझी एकट्याची गेली तुही मेली. अलन नंगा देवे मारा. बरे सगळ्या देवा. ओ सगळे देवे हापठ्ठे एकटा मा देवे. सगळे देवन हापठ्ठ्या. बरं याच्याकडे खातं कोणतं माहिती तुम्हाला? कुणाला कधी निवून घालणे. ब्रह्मदेवाने निर्माण करणे, विष्णूने सांभाळणे आणि या पठ्ठ्याने. बरं हे नंगटलंय. त्याची बायको मेली. कोणाशी? शंकर. पूर्वीलाही बायका करायचे लोक. करायचे म्हणजे मिळत होत्या बायको. त्या मामाल मुली आहे. मामाल मुली आहे. हा का आहे का नाही? किती आहे? एक. आणि तुला भाऊ? तू एकटाच आहे. आणि तुला भाऊ आहे का? एकटाच आहे. तू एकटाच आहे. भाग्यवान. तुझ्या मामाला आहे का मुलगी? नाही. मामाचंच नाही झालं. Thank you.
आता मामाच मोकळा येतो तर मासा काय करायचा. लोक म्हणताय इंद्रीकर काही बोलतो काही नाही फक्त खरं बोलतो. जाऊ द्या शंकराची मेली बायको इथं होतो आपण. ते काय रडलं बिडलं नाही टीव्ही ए ते काय निर्वास ते काय रडलं बिडलं नाही टीव्हीला पट्टी बिट्टी नाही काही नाही काही नाही. त्यानं भजन सुरू केलं. कोणच शंकर कोणचं भजन करायचं रामच ए समारायच्या फॅक्टरीचा चेअरमन कोण शंकर 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 भाजण्यात गुतल्यामुळे मान समारायची बंद झाली. वर माणसं जाईना वरच्यानी मीटिंग घेतली खालून माणसं वर येईन का वरलय लपडे आहेत मला वरचे लपडे मी तुम्हाला सांगितले असते पण मी अजून गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून ड्रिंगा द्यायच्या येऊ का काय. हे ब्रह्मदेवाने विष्णूने मिटिंग घेतली बस शंकर करते भजन आणि भजन असल्यामुळे तिथे यमाला जाता येत नाही. मग हे म्हणणे असं करा शंकराचं भजन बंद करण्यासाठी त्याला बायको करून द्या. बायको केल्यावर माणूस बिघडवतो असं म्हणतात नाही. हे सगळे म्हणजे शंकराला आपण बायको करून देऊ पण शंकराला उठवायला कोण जाईल हाकडी नंगात. हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही यांच्या संघात तुम्ही उघड्या डोळे ना आमचा होत्या कार्यक्रम. मग हे सगळे म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा पण मला बायको द्यायला उठलाय कोण. नवरदेव काय पायाजोगा नव्हता अंगाला भस्म गळ्यात साप राल नदीव फिरायला नदीव. पार्वतीनं राजा दक्षच्या घरी जन्म घेतला. राजा दक्षनं जावाही पाहिला कोण शंकर. लग्न जमलं नवरदेव डोळेच उघडीन ब्रह्मदेव विष्णू गेले पळून. तुम्ही कुणच जाते करता नवरदेवानं डोळे उघडले वराडच नाही दिली आरुळी अख्खी भूत गोळा झाली भूत. शंकराव प्रेम कोणच भूतांचं हे फाशी घेईल प्रेम भंग होईल गाडी खाली मरेल ही सगळी भूत गोळा झाली. मग शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागे जा माझं लग्न होणार नाही. भूत म्हणले आम्ही मागे जाऊ शकत नाही. शंकर म्हणले मग मला बायको मिळू शकत नाही. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं त्यांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे. ही भूतांची आवडात आहे भूतांची म्हणून काही नाचताना असं नाचतात पा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत शंकर लग्न मंडपात आले महिला मंडळ तुमच्याकडे वरवाळी आहे का. वरवाळी वरवाळी ती कोण नवरीची आत्या टीप घेऊन आली टीप
पाण्याचं दुसऱ्याचं नाव खुडून पण तिला काही माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला, गळ्यात कोण होता? अति जागेव मेली नवरीची. आणि लग्न लग्न म्हातारी मेली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव आहे माया आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. माया मरायचं औषध घुण घुला वाजती
तरी मेली तिचं नाव होत बस माया नावाची म्हातारी मेल्या म्हणून मला लग्न न करता चार मुलं झाली. कोणती ऐका टाळकरी बोला. ज्ञानराज माझी साधकाचा ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र पहिला मुलगा मला वेद झाला. दुसरा मुलगा मला योग झाला. तिसरा मुलगा मला साधक झाला. चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला. दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासष्टी लिहिली. तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा चौथा मुलगा आहे. आणि त्याच्यामधला शिवतून दोन नंबरचा अभंग आहे. जीवनात काहीच करू नका पाळा काय वाचायला तर वाचू नका. आम्हाला काही घेणं नाही. पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. आणि हरिपाठाला 27 अभंग आहे. 2 अभंगाला कडवे 5 आहेत. संतांची संगती आणि सर्व सुख गोडी. बाकी सगळे हरिपाठाला कडवे 4 आहेत. आणि हरिपाठ एक तत्व पाळा. कोणतं पाळा? कोणतं पाळा? Ah!
तत्व पाळा भक्त रामकृष्ण हरी म्हणा. आणि हे कुठं माहित माहिती का, भक्त महाराष्ट्रात. कारण आपण कोण आहे, तरी काही आलं पाहिजे. शिवाजी तुमचं रक्त आहे ना, पोटरी पिऊ पिऊ उठून गेलं. आपण माणसं कोण आहे, जन्माला कशाला आलोय.
बाल परसों हरिपाठातल्या 27 अभंगामधला आजचा हरिपाठातला अभंग आहे. हरिपाठ हा संप्रदायाचं सूत्र आहे. कोणताही ग्रंथ पाठ करा नाही तर करू नका, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय. पण पुढे सांगतो, हरिपाठामध्ये एक तत्व धरा, पण ते शरीरानं नका मनानं धरा. एक तत्व नाम धरी मना हरिशी करून आहे. आता एवढी मोठं शिवरात्रीचा कार्यक्रम केला ना, आता दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. गावांमध्ये पहिली गोष्ट, माणसा माणसांमध्ये भेद म्हणजे भांडण नको आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात? तुम्ही काहीच बोलाल. ए मी काय म्हणलोय तुम्ही ऐकलंच नाही. माणसं आता भांडणात नसावात, तुमचं काय म्हणणं? आता एकत्र जगा, तुमचा पक्ष, तुमचा नेता हे सगळं बाजूला ठेवा, आणि गावच्या विकासाला राजकारण विसरून एकत्र या. गावच्या विकासात राजकारण नकोय. मंदिर बांधायचं राजकारण नको, सभा मंडप बांधायचा राजकारण नको. गाव जितकं एकत्र राहता येईल तितकी काळाशी गरज. तुमचे माझे भांडण नकोय, कारण काही लोकांचा तुमचे माझे भांडण लावून देणं हा धंदा झाला. तुम्ही मी एकमेकांच्या तंगड्या ओढण्यापेक्षा पहिली गोष्ट, गावात भांडण असावं. दोन, गाव एकत्र असावं. तीन, शेतकऱ्यानं लग्नाचा खर्च कमी करावा, लग्न वनडे करावं. 9:30 साखरपुडा, 10:30 हळद, 11:30 लग्न, 12:00 लोक घरी. हे मंडप ठोकान मोकार नालायक जीव घाला, काय याच्यात पुण्य नाही काही नाही. तुम्हाला कोणी सांगितलं लगीन मोठं केलं त्याला विमान नाही आला आलं? बँकेची गाडी येऊ शकते. कशाला लग्न मोठे करायचं? वन डे लग्न करायचं, वन डे स्वीट. 550 लोकांमध्ये सिस्टमॅटिक हे वराडवाळा करा नालायक बोलवा फेटे बांधा काय करायचं. उलटे लग्नांमध्ये सत्कार बंद करून प्रत्येक गावातल्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत. संप्रदायातल्या मंडळीनं सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे. ही संप्रदायात इतकी मोठी ताकद आहे. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.